नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश। आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी। मिरज पूर्व भागात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून शनिवारी रात्री आरग बाजारपेठेत पहाटेच्या सुमारास 8 ठिकाणी चोरी झाली। आरग बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर शनिवारी रात्री पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून शिव ज्वेलर्स दुकान, जैन श्वेतांबर मंदिर, दोन हार्डवेअर दुकान, दुचाकी ऑटोमोबाईल दुकान, डॉक्टर विवेक जाधव यांचा दवाखाना, किरण पाटील यांचे धान्याचे कोठार व ऐनापुरे यांचे घर अशा 8 ठिकाणी शनिवारी रात्री चोरी झाली। त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे। मोठ्या प्रमाणात होणाऱ्या चोऱ्यांमुळे गावात पोलीस केंद्र असावे अशी नागरिकांची मागणी आहे। महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील आरग हे मुख्य बाजारपेठ असणारे गाव आहे। या गावात दररोज कोटीची उलाढाल होत असते। मिरज पूर्व भागात आरग गावाची एक वेगळी ओळख आहे। सीमावर्ती भागातील अनेक नागरिक आरग बाजारपेठेत खरेदी करण्यासाठी येत असतात। पोपट मोहिते यांच्या शिव ज्वेलर्समधून अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडून शटर वर उपसण्याचा प्रयत्न केला, पण शटर वर उचलत नसल्याने चोरट्यांनी नुकसानीशिवाय कोणतीही हानी केली नाही। विवेक जाधव यांच्या दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी 5,000 रोख रक्कम चोरून नेली। तसेच रामचंद्र मोले यांच्या ऑटोमोबाईलच्या दुकानाचे कुलूप तोडून शटर वर उचलून 1,000 चोरून नेले। पाटील हार्डवेअरमधील कुलूप तोडून काउंटरमधून 500 चोरून नेले। तसेच किरण पाटील यांच्या धान्याच्या कोठाराचे कुलूप तोडून शटर वर उचलून 5,000 अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले। या चोरट्यांनी 8 ठिकाणी चोरी केली असून त्यांना काही ठिकाणी काहीच माल हाती लागणार नाही। वायचळ गल्लीमध्ये ऐनापुरे यांच्या घरी चोरी होत असताना शेजारीले एक मुलगा लघुशंकेसाठी उठला असताना तो त्या चोरट्यांनी पाहिला, पण चोरट्यांनी त्याच्या पायावर काठीने वार करून तो ओरडताना चोरटे तेथून लगेच पळून गेले। गावातील मुख्य बाजारपेठ असलेल्या 8 ठिकाणी चोरी झाल्यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे। चोरट्यांचा लवकरात लवकर शोध घेऊन गावात पोलीस केंद्र सुरू करावे अशी मागणी नागरिक करत आहेत।